नमस्कार काका। नमस्कार। तुमचं नाव आणि गावाचे नाव? काशनाथ अप्पा बंडकर। तुमच्या मशीनला काय प्रॉब्लेम होता? ते मशीनेट झालं, एक महिना दूध अचानक बंद झालं आणि हे होमिओपॅथिक औषध घेऊन आमचं आणि मस फायटस चालू झालं। पूर्ण त्या थानानं दूध येते आता? त्या जे बंद झालं थान त्यातनं दूध आता किती दुपटी आले? परत एक दुप्त आला। एक दुप्त आला त्याच्यावर आणि आता प्रॉब्लेम नाही। आता मागच्या वेळेला आपण औषध केलं, त्याच्यावर किती दुपटी दूध आलं? एकसारखं एक दुप्त व्यवस्थित आलं? व्यवस्थित। बाकीच्या कुठे जाणार ट्रीटमेंट घेतलाय का तुम्ही? नाही नाही नाही। होमिओपॅथी औषध बाकी जाणार कुठल्या घेतलाय काय? रेडीगाब लागायला ते? नाही नाही नाही, होमिओपॅथी तुमचंच घेतलेलं आहे। हा नाही, आपलंच औषध आणि दुसऱ्या जाणार कुठल्या वापरलाय काय? वापरले की ते रेडीगाबच धरून आम्ही हेच ती दिली आता आणि ती घरातली ती ती रेडी गाबन झालं। तरी ह्या मशीन स्थान ज्यावेळेला बंद पडलेलं डॉक्टरांनी आमच्याकडे पाटलं थान सुजलेलं म्हणून, मग त्याला उपचारला किती खर्च आला? 1000 रुपये खर्च आला सगळं उपचारला। सगळं उपचार पूर्ण ट्रीटमेंट मध्ये? पूर्ण। त्याच्यावर किती दोन दुप्ती झाली काय? तीन दुप्ती। ते थान बंद पडल्यानंतर एक दुप्त झालं आणि आता आणि प्रकरण घडलंय असं। परत गाब आहे आता? हा परत गाब। मग ते एक दुप्ता अखंड दूध आलं काय त्यातनं? व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित आलेलं। ठीक आहे, नाव गाव तालुका एकदा सांगा। काशनाथ अप्पा बंडगर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, गाव अब्दुल्ला। ठीक आहे, धन्यवाद।